नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मेन्सला जे मराठी पेपर असतो पहिला पेपर वन, तो पेपर मराठीचा, त्याच्यामध्ये व्याकरण असतं, मराठी व्याकरण, त्याचे आज इम्पॉर्टंट MCQ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जे आयोगाने ओरिजिनलवाले क्वेश्चन्स विचारले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्या मराठी व्याकरणचा पूर्ण अभ्यास होऊन जाणार आहे। तुमचा कोणताही एकही मार्क्स तुम्हाला कटणार नाही, तुमचा कटणार नाही, जेणेकरून आपल्याला संपूर्ण 50-50 मार्क्स आपल्याला हातात काढायचे आहेत। 50 मार्क्स ते 100 मार्क्स आपल्याला व्याकरणामध्ये काढायचे आहेत। चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, आपला रीड वाचायचं आहे आणि त्याचं कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे। व्यक्ती किंवा संस्थेची 75 वर्ष पूर्ण झाल्यावरची स्मरणिका प्रकाशित करतात त्याला काय म्हणतात? 75 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा एक स्मरणिका प्रकाशित केली जाते। रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव। सांगा फटाफट। तर जेव्हा 75 वर्ष पूर्ण होतात तेव्हा एक पत्रिका काढली जाते, त्या पत्रिकेला स्मरणिक प्रकाशित केले जाते, त्या स्मरणिकेला अमृत महोत्सव म्हणले जाते 75 वर्षाला, सुवर्णोत्सव 100 वर्षाला। बाकीचे जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, रौप्य आणि हीरक, ठीक आहे? चला चला पुढे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक दुसरा, लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावधाव केली पण अति लोभाने त्याचा मृत्यू झाला, याला डॅश म्हणतात, मणी दिलेले आहेत। आयत्या बिळावर नागोबा अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अति तेथे माती एक ना धड भाराभर चिंड्या। अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न आहे, मणी दिलेला आहे, त्याचा अर्थ लावायचा आहे। तर याचं करेक्ट आन्सर आहे अति तेथे माती। लोभाजीराव आहे, त्यांनी जास्त अति केलेली आहे म्हणून त्याला काय भेटलेलं आहे, मृत्यू झालेला आहे, तिथे त्याची माती झालेली आहे, ठीक आहे? तिसरा प्रश्न बघा, भाव कर्तुक क्रियापद नसणारे वाक्य ओळखा। कर्तुक ज्याच्यामधून भाव निर्माण होतो आणि कर्तुक क्रायटेरिया निर्माण होते। मी घरी पोचण्यापूर्वीच सजावले सांजावले, पित्त झाल्यामुळे मला आज मळमळते, उजाडेल तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, मुलाने खोटे बोलू नये, भाव करतो। त्याचं तिसऱ्यांचा आन्सर आहे करेक्ट, भाव करतो, मुलाने खोटे बोलू नये, याच्यामध्ये भाव निर्माण होतो आणि कर्तो कर्तव्य निर्माण होते म्हणून, ठीक आहे? त्याच्यानंतर बघा आपला चौथा प्रश्न, अर्जुनाला मासा दिसला, प्रयोग ओळखा। कर्म भाव प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग। बघा अर्जुन हा कर्ता आहे, मासा हा कर्म आहे आणि दिसला हा क्रियापद आहे, ठीक आहे? तर इथे कशावर क्रिया झालेली आहे ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून चौथ्याचं जे आन्सर आहे ते कर्त्यावर झालेले आहे। प्रयोग कशावर झालेले आहे? कर्त्यावर, म्हणून कर्तरी प्रयोग आहे हा। अर्जुनाला मासा दिसला हा कर्तरी प्रयोग आहे। समजतंय ना? एकदम सोपे असे प्रश्न असतात, आपल्याला सॉल्व करायचे असतात, ठीक आहे? पाचवा प्रश्न बघा, कडून करवी द्वारामुळे योग्य प्रमाणे ही कोणत्या विभक्तीचे अव्यय आहेत? तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी। पाच, कडून करवी द्वारामुळे योग्य प्रमाणे ही कोणत्या विभक्तीचे अव्यय आहेत? तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी। तर याचं करेक्ट आन्सर आहे एक, तृतीय, ही या विभक्तीचे
अव्यय आहेत तृतीय विभक्तीचे. माहिती आहे ना षष्ठी पंचमी षष्ठी या विभक्तीचा एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला द्वितीय तृतीय पंचमी षष्ठी या सगळ्या विभक्तीचा अभ्यास होणार आहे. चा निळ्या रंगाचे रत्न म्हणजे काय? सहावा प्रश्न, निळ्या रंगाचे रत्न म्हणजे काय? नीलखंड चंद्र इंद्रनील आकाश. आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघणार आहोत. 20-20 प्रश्न करून आपण 4 व्हिडिओ बनवलेले आहेत एकाच पेपरवर, जेणेकरून शॉर्टमध्ये आपण डिवाईड अँड रूल करून, डिवाईड म्हणजेच विभागून प्रत्येक प्रश्नाचे आन्सर करणार आहोत. तर सांगायचं सहाव्याचा आन्सर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. निळ्या रंगाचे रत्न म्हणजे काय? निळ्या रंगाचे रत्न म्हणजे काय? इंद्रनील. सातव्याचं जोड्या लावा. प गड दिलेलं आहे, प गड दिलेलं आहे. एकाच काळात हृदय असलेले ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, ज्याचे वर्णन करता येत नाही असे, त्याला मुळे बाळे नाहीत असा. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, निपृत्रिक बहुशोषित समकालीन अवर्णीय. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे वर्णन आणि वर्णीय इथे शब्द भेटत आहे, म्हणून सीच चौथा आहे. इथे सीमध्ये बघा फक्त चौथं या ठिकाणीच आहे, म्हणजे तिसरा आन्सर दिसतो. लॉजिक लावायचं, लॉजिक लावणे त्याने ज्यांना शब्दांची माहिती असेल तोच हे करू शकतो. म्हणून एकाच काळात सह रयात असलेले समकालीन ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा, बहुसृषित बहुश्रुत ज्याचे वर्णन करता येत नाही अवर्णीय, ज्याला मुळे बाळे नाहीत असा निपुत्रिक. डी वरून काढता येतो पहिला, पण डीला बघा तीन जागी पहिला आहे त्याच्यामुळे नाही. आठव्यांचा आन्सर होऊया संयोजन म्हणजे काय? संयोजन म्हणजे काय? साधा कार्यक्रमाची सुसूत्र आणि मिलाप जोड. ए सी डी बरोबर बी सी डी बरोबर ए डी बरोबर का बी सी बरोबर. तर आठव्याचा आन्सर आहे आपलं साधा मिलाप आणि जोड, हे वाला ए सी डी. बी ही कार्यक्रमाची सूत्री आखणी नाही, संयुक्त आहे ते, संयोजन आहे. ठीक आहे, ए अंश आठचा अंतर आहे ए सी डी. आधी एकदम सोपे प्रश्न आहेत, इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आणि आपल्याला खूप माहिती देणारे प्रश्न आहेत, मराठी व्याकरणचा अभ्यास करणारे प्रश्न आहेत. जर हे प्रश्न तुम्ही रीड करणार वाचणार तर आपल्याला समजून येणार आहे. चाल, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुष नपुसलंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते त्याला डॅश म्हणतात. बघा या ठिकाणी काय झालेले, क्रियापदाचे रूप बदलत नसून सांगितलेले. तर कर्तरी होतो, कर्मणी होतो, भावे होतो, कर्म कर्तरी होतो. काय आन्सर असणार आहे? क्रियापद एकवचनी असून स्वतंत्र असतो त्याला काय म्हणतात? आन्सर भावे प्रयोग. ना तो कर्तरी असतो, ना तो कर्मणी असतो, ना तर कर्म कर्तरी असतो. सोप आहे ना? गेला होता क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद, साधित क्रियापद, संयुक्त क्रियापद, सिद्ध क्रियापद. दहाव्याचं संयुक्त क्रियापद. गेला होता या क्रियापदाचा प्रकार ओळखा, संयुक्त क्रियापद.
गेला होता क्रियापदाचा प्रकार ओळखा असेल तर क्रियापदाच 3 आहे. अकरा पुढे दिलेल्या पर्यायी उत्तरातून पत्र लेखनाचे वैशिष्ट्य असलेल्या पर्याय निवडा. अकराचा काय आंसर आहे? हा प्रश्न पास झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण 12वा प्रश्न बघूया. दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. दिशा चुकणे, भुरळ पडणे, भ्रम होणे, विचाराचा गोंधळ होणे. 12व्याचं काय आहे? सर्व पर्याय बरोबर आहेत. सर्व पर्याय बरोबर आहेत. दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ दिशा चुकणे, भुरळ पडणे, भ्रम होणे, विचाराचा गोंधळ होणे. दिशाभूल म्हणजे विचाराचा गोंधळ होणे. सर्व पर्याय बरोबर आहे. 13वा बघा. सुपीक शब्दासाठी विरुद्ध नसलेल्या शब्दाचा अचूक पर्याय लिहा. सुपीक विरुद्ध म्हणजे नापीक आहे बरोबर, ओसाड आहे बरोबर, वैरान आहे बरोबर, फक्त शुभता ही तिन्ही काय आहेत? विरुद्धार्थी आहेत. पण शुभता हे समानार्थी आहे. तिथे नसलेल्या सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणून आन्सर 14 येणार याचं. 13व्याचं काय आन्सर असणार आहे? 14. समानार्थी सुपीकचा समानार्थी शब्द शुभता. 14 आधारहित जोडाक्षराचा योग्य गट ओळखा. पुण्य पुण्य बनवा. काय आता लगेच जाणार नाही? नाही आता प्रतीक येणार आहे ना वापस. हा मी हाय येते तो येईपर्यंत. 14वा प्रश्न, सॉरी हां थोडं डिस्टर्ब झालेलं आहे, तर आपण 14वा प्रश्न बघूया. आघाधरित जोडक्षरांचा योग्य गट ओळखा. 14व्याचा आन्सर आपल्याला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. पुण्य कन्य वन्य मान्य धन्य कल्याण पण्य कन्येर आम्ही तुम्ही दोन्ही खन्ना काना काना तुम्ही दोन्ही काना. जोडक्षराचा योग्य गट कोणता पण अगाध रहित. 14 सीडी पन्ने कन्नेर आम्ही तुम्ही दोन्ही काना. हे दोन अगाध रहित आहेत जोडक्षरे, आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत अगाध रहित. कोणत्याही परीक्षेसाठी हे प्रश्न विचारले जातात. तलाठी पोलीस MPSC पेपर 1 MPSC पेपर मराठी पेपर MPSC ग्रुप सी ग्रुप बी. तर मराठी व्याकरणचा पुरेपूर अभ्यास करून घ्या. 15 शरीयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला होता. केवल मिश्रवाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्रवाक्य. शरीयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. 15चं काय आहे? 4 आहे. मिश्रवाक्य संयोग वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. मिश्रवाक्य शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. मिश्रवाक्य चार प्रश्न राहिलेले आहेत. आपण चारही प्रश्न या व्हिडिओमध्ये संपवणार आहोत. भाववाचक नामाचा अचूक पर्याय निवडा. फसवेगिरी, लुच्छेगिरी, भाववाचक. फसवेगिरी, लुच्छेगिरी, दडगाई, लाबाडी, हिमालय, सह्याद्री, सातपुडा, आरवली, सोने, तांबे, चांदी, लोखंड, हरी, वामन, लक्ष्मीन, नारायण. ज्यामधून भाव धर्म जो निघतो त्याला धर्मवाचक नाम असे म्हणतात. सामान्य धातुसाधी. तर 16व्याचा आन्सर सांगायचा आपल्याला.
कमेंट बॉक्समध्ये। बघा इथे भाव निर्माण होतो तेच सांगायचे, फसवे म्हणजे फसवण्याचा भाव निर्माण होतो, लुच्चे लुबाडी दागांड काही धांड असतं असं ना, भाव दांड आहे ना, तशा प्रकार भाव जिथे निर्माण होतो त्याचं नाम नाव आपल्याला बघायचं। तर 17व्याचा पहिला आन्सर आहे। 16व्याचा आता आपण 17वा प्रश्न बघूया। बहुव्रीय समासाचा उदाहरण ओळखा। बहुव्री चक्रपाणी अनंग रामलक्षण पापपुण्य यथाशक्ती दर दिवस राजवाडा रक्तचंदन। बहुव्रीय समासाचे उदाहरण आहे चक्रपाणी अनंग, चक्रपाणी अनंग हे दोन आहेत। 18 एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे डॅश होय, बातमी वृत्तलेखन चौकट भाषांतर। 18व्याचं काय आन्सर असणार आहे? 4 भाषांतर होय। एका भाषेतील मजकूर त्याच्या आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे भाषांतर होय। 18 भाषांतर असं त्याचं राईट आन्सर आहे। आता हे दोन प्रश्न आपण बघूया, 19 आणि 20। त्याच्यानंतर आपण इथे थांबूया। बघा रीड करा आणि आन्सर करा। कायमचे लक्षात राहणे या शब्दासमूहासाठी एक शब्द वापरून केलेले वाक्य कोणते? कायमचे लक्षात राहणे ही गोष्ट चिरंतर आहे, तो कायम आठवणीत राहील। आजचा समाना अविस्मरणीय होता, आज तात्पुरता स्मृतीत राहील, आजही तात्पुरता स्मृतीत राहील। नाही, अजय तात्पुरता नाही, डी नाही येणार, जिथे डी असेल ते बंद असणे चुकीचं आहे। ए सी किंवा सी बरोबर आहे, या दोन्हीपैकी एक आहे। ठीक आहे, कळवा मग आन्सर। या दोन्ही प्रश्नाचे आन्सर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत। होमवर्क आहे, काय होमवर्क आहे? 19 आणि 20। प्रजेच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले या वाक्यातील पाणावले या शब्दाचे क्रियापद ओळखा। 27वा साधित क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद, भाव कर्तुक क्रियापद। वीस आन्सर, पत्नीच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले या वाक्यातील पाणावले क्रियापद कोणतं क्रियापद हे पण काय करायचं आहे? हे दोन प्रश्न होमवर्कसाठी आहेत मित्रांना, नक्की तुमचा आन्सर कळवा जेणेकरून मला समजेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे। आपण इथेच थांबूया। थँक्यू फॉर वॉचिंग।